ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदळ येथे भाजपा युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन. युवा वॉरियर्स ही संकल्पना राबवणार विक्रांत पाटील. हातकणंगली तालुक्यातील तारदळ येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शाखा उद्घाटन शुभारंभ महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्यभरामध्ये युवा वॉरियर्स ही संकल्पना आम्ही खूप ताकदीने राबवित असून राज्यभरात पुढील एक महिन्यात शाखेचे जाळे आम्ही तयार करून पुढच्या 3 वर्षात युवासाठी वेगवेगळे कार्यक्रम सातत्यपूर्ण राबवत राहू असे मत प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी युवा मोर्चा शाखा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, अनिल डाळ्या, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, पंचायत समिती सदस्य सौ अंजना शिंदे, खोतवाडी सरपंच संजय चोपडे, गजानन नलगे, विनोद कोराणे, सचिन पवार, सतीश नर्मदे, प्रदीप पाटील, अवधूत खोत, बबलू कोळी, तेजस बन्ने, रणजित पवार, डॉक्टर संदीप खोत, प्रणव झेले यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी. आंदोलन हे एक माध्यम आहे सत्तेला जाब विचारण्याचं. जर का युवांवर युवतींवर अन्याय होणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरूच, ती आमची प्राथमिकता राहील. पण या विषयात सगळेच युवा कदाचित आमच्याशी जुडले जाणार नाही. काही युवांना कला, क्रीडा, सांस्कृतिक अनेक विषय आवडतात, तर त्यांच्या आवडीचे विषय घेऊन त्यांना सुद्धा राजकारणात आणलं पाहिजे. लोकशाही त्यांची एक वेगळी जागा आहे. अशा सगळ्या युवांना, 18 ते 25 वयोगटातल्या युवांना आम्ही या समाजकारणात आणू, या राजकारणात आणू. आणि एक पॉझिटिव्ह पॉलिटिक्स काय असतं, आणि नुसतं टीका करणारे नाही तर टॉक्स करणारे युवा, टीका नाही टॉक्स या संकल्पनेवर आम्ही काम करतोय. आणि अशा सगळ्या युवांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी शाखेचं आम्ही उद्घाटन केलं. राज्यभरामध्ये पुढच्या 1 महिन्यात शाखांचं जाळं आम्ही तयार करू. प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत 1 शाखा आणि शहरी भागात वॉर्ड स्तरापर्यंत 1 शाखा ही आमची संकल्पना आहे. आणि जसं आमचं हे जाळं युवा वॉरियरचं तयार होईल, त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये हे जे वेगवेगळे कार्यक्रम युवांसाठी आहे, ज्याचा उल्लेख मी केला, ते कार्यक्रम राज्यभरात सातत्यपूर्ण पद्धतीनं पुढच्या 3 वर्षात आम्ही करत राहू. धन्यवाद.